नाशिकमधील डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या शेल्टर हे गृहप्रदर्शन खऱ्या अर्थाने गृहस्वप्न पूर्तीचा उत्सव ठरत आहे. एकाच छताखाली उपलब्ध घरांचे 500 अधिक पर्याय, विविध आकर्षक सवलती व ऑफर्स, गृहकर्जाचे आकर्षक दर यामुळे ग्राहकांना स्पॉट बुकिंग करणे सोपे जात आहे. यासोबतच येथे भेट दिलेल्या नागरिकांची घर घेण्याची प्रक्रिया पुढील काही महिन्यापर्यंत चालत असून अनेक जण साईट व्हिजिट देखील करत आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत सुमारे 29,000 नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली असून सुमारे 175 सदनिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम उद्योगात उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी व्यक्त केला. घर ही मूलभूत गरजापैकी एक असून स्वतःचे घर असणे ही प्रत्येकाचे स्वप्न असते. याची पूर्तता बांधकाम व्यावसायिक स्वतःची आर्थिक गुंतवणूक करून आपला अनुभव आणि कौशल्य वापरून पूर्ण करतो. क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिक यांची देशपातळीवर काम करणारी सर्वात जुनी व विश्वासार्हता असणारी संस्था असून आपल्या सर्व सभासदांसाठी क्रेडाईने आदर्श नियमावली तयार केली आहे. सर्व नियमावली पाळून आणि ग्राहकास केंद्रबिंदू ठेवून हे सर्व बांधकाम व्यावसायिक काम करतात. काही वर्षापूर्वी आलेल्या रेरा कायद्यामुळे या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून याचा लाभ देखील ग्राहकांना होत आहे असेही ते म्हणाले. शेल्टरमधील या प्रतिसादाचे नाशिकच्या अर्थकारणात सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास व्यक्त करून शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील म्हणाले की एका इमारतींच्या निर्माण प्रक्रियेमध्ये सुमारे 89 विविध उत्पादनांचा तसेच 12 विविध सल्लागारांच्या सेवाचा उपयोग केला जातो. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि रोजगार संधी निर्माण होतात. सदनिका निर्माणाधीन असताना आणि विक्री झाल्यानंतर देखील अनेक कुशल आणि अकुशल हातांना काम मिळते. त्यामुळे बांधकाम उद्योग हा प्रत्येक शहरासाठी महत्त्वपूर्ण आहे असेही त्यांनी नमूद केले. प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकात नाशिक जिल्ह्या आणि ठाणे, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद यांचा देखील समावेश असून भविष्यातील नाशिकमध्ये आज आलेली गुंतवणुकीची संधीसाठी हे येथे उत्सुकता दिसत असल्याचे देखील कृणाल पाटील म्हणाले. तसेच माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक सुरेश अण्णा पाटील यांनी माहिती दिली. शेल्टरला ह्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद आहे पहिल्या दिवशीपासून. इव्हन पहिल्या दिवशी सुद्धा चांगली गर्दी होती. आज तर शनिवार आहे, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे आणि मला असं वाटतं उद्या सर्वात जास्त गर्दी राहील. आणि सोमवारी जे लोक बिल्डिंग पाहून येतील, जागेवर जाऊन येतील, त्याच्यानंतर त्या दिवशी जास्तीत जास्त सेल होईल असं माझी खात्री आहे. यंदाचं काय वैशिष्ट्य? यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांनी नवीन नवीन जे नाशिक नवीन त्याचं घटचं आहे त्याचं दर्शन दिलेलं आहे इथे. आणि मेनली म्हणजे कसं म्हणजे का इथे एका छताखाली सर्व काही आपल्याला फायनान्स असो, काही याचे दुकानं आहे समजा, त्याच्यामुळे आपल्याला इथे एका छताखाली सर्व काही गोष्टी मिळतात. चांगला रिस्पॉन्स आहे. आपला इंदिरानगरमध्ये आहे ना रो हाऊसेस आहे, अतिशय चांगले सर्व ॲम्युनिटी दिलेले आहे. तसं दुसरा प्रोजेक्ट जो चालू आहे तो महात्मा नगरचा सेकंड फेज जो आहे म्हणजे पारिजात नगरपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर श्रद्धा हाईट म्हणून आहे, तिथे सगळे फ्लॅट आहे, तिथे पण चांगला प्रतिसाद आहे. दुसरी गोष्ट आपण एक कॉलेज रोडला जो मॉल आहे तिथे पण कमर्शियल स्पेस आपण उपलब्ध करून दिलेली आहे, ती रेंटने देतो आहे. वेस्ट साईडचे शेजारी पण आता नवीन कन्स्ट्रक्शन चालू होतं आहे कॉलेज रोडलाच, तिथे पण आपण रेंटनीच हे करतो आहे. नाशिककरांना आव्हान काय? नाशिककरांना हेच आव्हान आहे का आपल्या नाशिककर म्हणून आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकांना आव्हान आहे की आपण येऊन बघावं आणि आपलं घराचं स्वप्न पूरं करावं आणि जास्तीत जास्त साईट व्हिजिट करून मग आपलं घराचं स्वप्न पूरं करावं. प्रदर्शनास भेट देण्यासाठी QR कोड स्कॅन करून ऑनलाईन नोंदणी केल्यास कोणतेही शुल्क लागणार नसून याचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांमधून काही भाग्यवंत लकी ड्रॉद्वारे निवडले जात असून दुसऱ्या दिवशींचे भाग्यवंत हे प्रथम घोलप, द्वितीय अजिंक्य पवार, तृतीय निलेश महाजन, चतुर्थ अनिल गुप्ता, पाचवे आदित्य भालेराव हे होते. शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख घटना जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव
सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सुरेश पाटील, नेमीचंद पोद्दार, उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी, नितीन पाटील, मनोज खिवंसरा, अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकर्णी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.